चैनल सब्सक्राइब केले नसेल तर सब्सक्राइब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा। शहरातील चर्च समोर 6 दुकानांवर चोरांनी केला हात साफ, लाखो रुपयांचा माल चोरी गेल्याची प्राथमिक माहिती। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन असताना काल दिनांक 27/7/2020 रात्री नगरपालिकेने संबंधित ठेकेदारांकडून कमकुवत बांधून दिलेल्या चर्च लाईन येथील दुकानांमध्ये गोल्डन बाईक केअर, आर मोबाईल शॉपी, मोबाईल स्टेशन, फिरोज ऑटो गॅरेज, विशाल पान सेंटर व गॅलेक्सी मोबाईल या 6 दुकानांमध्ये चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे। कोरोनामुळे जिल्ह्यात सायंकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत संचारबंदी असताना असा चोरीचा प्रकार घडला आहे। शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। टपरी धारक म्हणून निवेदन करतो की आम्हाला 2018 मध्ये 2017 मध्ये नगरपालिकेने दुकानं बांधून दिलेले आहे। त्या दुकानाच्या माध्यमातून आमचा कसा तरी रोजगार सुरू असताना या कोरोनाच्या संकटामध्ये पाहिजे तसं काही धंदेपाणी नसून आमचं आर्थिक नुकसान या चोरी करणाऱ्याने फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। आणि या नगरपालिकेच्या दुकानाच्या माध्यमातून मी नगरपालिक परिषद तसंच सर्व प्रशासनास सांगू इच्छितो की या नगरपालिकेची दुकानं जे आहे ते पाहिजे तितके मजबूत नसल्याकारणामुळे या वारंवार चोऱ्या होतात आणि आम्हाला आर्थिक संकटाला सामोरं जावे लागतो। 7/2020 बुलढाणा नगरपालिकेचे जे दुकानं आहे ते कमकुवत कच्चे दुकानं बांधलेले आहे। याच्यामुळे याच्या अगोदरही पुष्कळ वेळा दुकानं फुटलेली माझी स्वतःची 2 वेळा दुकान फुटलेली आहे। आलं लक्षात, पोलीसवाले येतात, पंचनामा करतात आणि चालले जातात, बाकी काहीच करत नाही। पोलीस त्या चोरांना धरत नाही, काही नाही, प्रशासन नाकाम आहे। नगरपालिका प्रशासनांना एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी कमीत कमी पक्के दुकानं बांधून द्यायला पाहिजे, आमचं हातोनात नुकसान नाही व्हायला पाहिजे ही त्यांना विनंती करतो आणि त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे। बुलढाणा नगरपालिका कॉम्प्लेक्समध्ये सारंजर चौक येथील 75 दुकानगाडे नगरपालिकेमार्फत बांधून देण्यात आलेले आहे व या नगरपालिकेकडून बांधून देण्यात आलेल्या गाड्याचा जो बांधकामाचा दर्जा आहे तो अत्युच्च कच्चा दर्जाचा आहे व या कच्च्या दर्जाचा असल्यामुळे वारंवार चोरट्यांकडून आमचे दुकानं फुटतात व आम्हाला आर्थिक सामनांना सामोरे जावं लागते। परंतु या कोरोना काळामध्ये आमच्या हातोनात आर्थिक नुकसान झालेले आहे, त्याकरिता नगर परिषदेने आमच्या दुकानाचा जो दर्जा आहे तो चांगल्या प्रकारे बांधून आम्हाला चोरीपासून मुक्त ठेवावं ही नगरपालिकेला नम्र विनंती आहे।